या दुनियेमध्ये जो झुकतो ना लोक त्याची टेरी बडवतात. आणि जो झुकायला होतो येत्या 5 फेब्रुवारीला मुंबई टाइम हा सिनेमा आपल्या भेटीला येतो. या निमित्तानं या सिनेमाची टीम अर्थातच उमेश कामत आणि सुश्रुत भालकत माझ्यासोबत आहे. तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. उमेश, मला खूप एक्साइटमेंट आहे. पहिलाच प्रश्न त्याबाबत तुला असं विचारायचं आहे, कारण अगदीच एक चॉकलेट बॉयपासून हा जो तुझा अँग्री यंग मॅनपर्यंतचा जो प्रवास आहे तो सॉलिड एंटरटेनिंग वाटतोय. काय सांगायचं तुला? खरंच खूप एंटरटेनिंग माझ्यासाठी तरी नक्कीच झाला, आणि आय होप आता तो प्रेक्षकांसाठी सुद्धा तितकाच एंटरटेनिंग असेल. नव्याने गुन्हेगारी जगतात आलेला अमर भार्गव सुर्वे या खुनाच्या मागे. पण एवढा चांगला माणूस झाला आहे कसा? नियतीचा खेळ सगळा. अमर संपेल मगच दुश्मनी संपेल. मी नेहमीच सांगतो तसं सांगेन की मी रोमॅन्स करणं काही विसरणार नाही. सो याला फक्त मुलगी नाही आहे, रिव्हॉल्वर आहे. सो रोमॅन्स माझा रिव्हॉल्वर बरोबर चालूच आहे, आणि तो मी खूप एन्जॉय केला आहे. बरोबर थोडी मारधाड सगळंच केलेलं आहे. टॅक्स्यांवरनं उड्या मारण्यापासून, डोक्यात पाट्या फोडण्यापासून, मी लहानपणी लिमलेटच्या गोळ्या जेवढ्या खाल्ल्या नसतील तेवढ्या गोळ्या इथे चालवलेल्या आहेत. पहिला सिनेमा तुमचा पेंग गोस्ट आणि त्या सिनेमात ही उमेश आणि या सिनेमात ही उमेश. एकतर उमेशच का आणि त्यात उमेशवरच हे सगळे एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत का? उमेशच्या बाबतीत मी एक गोष्ट नेहमी म्हणतो की उमेश हा मला विचारलं तर मराठीतला आमिर खान आहे. ही इज व्हेरी मेथड ॲक्टर. म्हणजे पेईंग गोस्ट सारखी फिल्म जेव्हा आम्ही केली त्यावेळेला त्यातला माधव माटेगावकर रंगवण्यासाठी त्यांनी त्याच्यातला तो सोज्वळपणा, सात्विकपणा खऱ्या अर्थाने चेहऱ्यावरनं प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोचवला होता. आणि आता तो अँग्री यंग मॅन बनून जेव्हा प्रेक्षकांना भेटणार आहे तेव्हाही तो त्याच्या चेहऱ्यात, त्याच्या हावभावांवरनं, त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं त्यांनी स्वतःवरती खूप मेहनत घेतली, आणि म्हणून त्याला तो अँग्री यंग मॅन साकारणं खूप सोपं गेलं असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे हे एक्सपेरिमेंट्स उमेशबरोबर करायला मला स्वतःला खूप आवडलं. आणि एक ती केमिस्ट्री असते कलाकार आणि दिग्दर्शकामधली, ती पेईंग गोस्टमधनं इतकी चांगली झालेली होती की उमेश बरोबर काम करणं आणि अशा पद्धतीची फिल्म करणं हे मला त्या मानाने थोडंसं छोटं चॅलेंज वाटायला लागलं. त्यामुळे उमेश बरोबर हे एक्सपेरिमेंट्स करणं जास्त चांगलं वाटलं. पण प्रत्येक वेळेला तुझं लक तुझी साथ देणार नाही. जब तक अमर है ये खान बाबा उसी की सुनेगा. या पटावर एक प्यादा जरी शिल्लक असेल तरी मी डाव पलटवू शकतो. अरे ती माणसं उलट्या कायद्याची, अमर तुला नाही सोडणार. उस बच्चे को उसके घर में घुसकर मारो. नीलमदरला घाबरून नाही, त्याची दिशाभूल करण्यासाठी हा व्यवसाय सुरू केलाय. मैंने सिर्फ अपना तरीका बदलाय. तार आले तुझी वरून. तुला मात द्यायला खरंच मजा येणार. तुम्ही तुमच्या चाली खेळा, मी माझा बचाव करेन. खूप छान कॉम्प्लिमेंट मिळाला तुला आमिर खानचा. तर आमिर खान जसा यु नो परफेक्शनिस्ट आहे, अभ्यास करतो या कॅरेक्टरसाठी ॲज अ अंडरवर्ल्ड डॉन, किती अभ्यास केलास तू? बापरे, थँक्यू. म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे ही. सगळ्यांनाच आमिर खान आणि हे व्हायला आवडेल, का नाही आवडणार. प्रत्येक कलाकारालाच कुठल्याही एका साच्यात अडकून राहायचं नसतं, वेगवेगळ्या भूमिका करायच्या असतात. सो तशाच मलाही करायच्या होत्या, आणि मी खरंच मनापासून मला करायला आवडतात. त्याच्या मागचा अभ्यास करून कुठलीही भूमिका असेल मी 100% माझा देण्याचा प्रयत्न करतो. तशी टीम लाभल्याने अजून जास्त मदत होते. ह्या सिनेमाच्या बाबतीत अभ्यासाचं म्हणशील तर जेव्हा मी ही स्टोरी लाईन ऐकली तेव्हा नॉर्मली आपण जे रेफरन्सेस बघतो तेच पहिल्यांदा डोक्यात आले की एखादी हिंदी फिल्म पाहायची आपल्याला आवडलेल्या जुन्या, किंवा पुस्तकं वाचायची, किंवा जाऊन कोणाला तरी भेटायचं त्या संदर्भातील लोकांना. हे जनरल रेफरन्सेस असतात, रिव्हील होतील का? हे मी तेच मी पुढे येणार आहे. हे जनरल रेफरन्सेस असतात, हे माझ्याही मनात आले. पण उदयदादा लाड आमचे निर्माते, त्यांनी मला ही त्यांचीच कथा आहे, त्यामुळे त्यांनी जेव्हा मला वन लाईन नंतर आमची नेक्स्ट मीटिंग झाली त्याच्यात त्यांनी मला सगळ्या फिल्मचं नरेशन दिलं, तेव्हा प्रत्येक सीन त्यांनी मला ॲक्च्युली कसा घडला होता असंही सांगितलं काही काही बाबतीत. काही कारण त्यांची ही कथा आहे ना, ते त्यांचे काही स्वतःचे अनुभव आहेत, त्यांच्या आजूबाजूला ते स्वतः दादरमध्ये राहिलेले आहेत. गिरणगावातची जी परिस्थिती झाली होती, उद्भवली होती, त्यामुळे जी प्रत्येक सामान्य घरातील मुलंसुद्धा ह्यात सगळी गुन्हेगारी जगतात ओढली जात होती, भरडली जात होती, ते त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे.
त्यांच्या मित्रांमधील काही अनुभव असतील, मित्रांच्या मुलांचे काही अनुभव असतील, त्यांना स्वतः आलेले काही अनुभव असतील. सो त्या सगळ्या मी हेच म्हणेन, हा अमर सुर्वे हा कोणा एकाची गोष्ट नाही आहे, तर त्या प्रत्येक त्या 80 दशकात प्रत्येक गल्लीत एक अमर होता. सो त्या प्रत्येक अमरचा मिळून हा अमर सुर्वे झालेला आहे. सो ते काही त्यांचे स्वतःचे एक्सपिरियन्सेस हे त्यांनी सांगितले, आणि त्यांनी जेव्हा ती नरेट केली तेव्हा मला ते कॅरेक्टर अक्षरशः उभं राहिलं डोळ्यासमोर, आणि त्यामुळे नंतर मला कुठल्या रेफरन्स बघायची गरजच नाही वाटली, कारण मला कोणाला कॉपी करायचं नव्हतं. आणि मी फिजिक वाईज सुद्धा त्यांना विचारलं, तुम्हाला काही वेगळं अपेक्षित आहे का, आपण त्याच्यासाठी वेळ घेऊया, आणि तर ते म्हणाले की नाही उमेश, माझा अनुभव असा आहे की सामान्य घरातील मुलांनी ते केलेलं आहे. तुम्हाला वाटणारे नाहीत की हा मुलगा एकाचा खून पाडू शकतो किंवा हा मुलगा जाऊन गोळ्या घालू शकतो, पण ते त्यांच्या इथे असायचं सगळं त्यांच्या फिजिकमध्ये. तेव्हा सिक्स पॅक्स हे फॅडच नव्हतं 80 दशकात. सो मला तू जसा आहेस सामान्य तसाच असायला हवायस, आणि मला तेच अपेक्षित आहे. सो माझ्यासाठी थोडं बरं झालं, पण डेफिनेटली मला तेही करायला आवडलंच असतं. बघूया पुढच्या सिनेमात, किंवा आता पार्ट टू वगैरे जर त्यांनी काही प्लॅन केलं, तेव्हाचा अमर जर सिक्स पॅक्सवाला असेल 2000 असेल, तर मी त्यांनी तेही करीन नक्की. पुढच्या वेळेला भेटाल ना, किंवा असली फालतू चौकशी करण्यात वेळ घालवू नका. पुढच्या वेळेला चहा पिऊ. हे जे काही आपल्या बाबतीत होतं ना, हे आपल्या प्रेमाची परीक्षा बघण्यासाठी होतं. पण प्रत्येक वेळेला तुझं लग तुझी साथ देणार नाही. जब तक अमर है ये खान बाबा उसी की सुनेगा. या पटावर एक प्यादा जरी शिल्लक असेल तरी मी डाव पलटवू शकतो. गलती माणसं उलट्या कायद्याचे तमर तुला नाही सोडणार. उस बच्चे को उसके घर में घुसकर मारो. नीलमदारला घाबरून नाही, बॅक टू द गँगस्टर पार्ट. मला प्रियाची रिॲक्शन हवी आहे जेव्हा तू तिला सांगितलं असेल की मी गँगस्टर प्ले करणार. नाही, तिलाही आनंदच झाला, आणि आम्हाला दोघांनाही, आम्ही दोघंही असे आहोत की आम्हाला एक्सपेरिमेंट्स करायला खूप आवडतात. सो तिलाही आनंद झाला, आणि तिन्ही मला सपोर्ट केला की कर, अशा वेगवेगळ्या भूमिका करायलाच हव्यात. अजून तिने फिल्म पाहिलेली नाही आहे, सो मला फिल्म पाहिल्यानंतरची रिॲक्शन तिची पाहायला जास्त आवडेल. या दुनियेमध्ये जो झुकतो ना, लोक त्याची टेरी बडवतात, आणि जो झुकायला लावतो त्याला सलाम करतात. आता एवढा गोळीबार करून काय दहीहंडीची वर्गणी मागणार? या पटावर एक प्यादा जरी शिल्लक असेल तरी मी डाव पलटवू शकतो. उस बच्चे को उसके घर में घुसकर मारो. नीलमदारला घाबरून नाही, त्याची दिशाभूल करण्यासाठी हा व्यवसाय सुरू केलाय. मैंने सिर्फ अपना तरीका बदलाय. देवर नाही, तार आली तुझी वरून. सिनेमा संपताना टू बी कंटिन्यूड असं वाचलंय आम्ही, तर सेकंड पार्ट येतोय, इट्स ऑब्व्हियस, पण काय असणार आहे नवीन? आता सेकंड पार्ट येतो आहे हे खरं तर आमच्या निर्मात्यांच्या डोक्यात खूप काही काही गोष्टी शिजत आहेत, कारण त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिलेली असल्यामुळे त्यांना माहिती आहे. किंवा मी खरं तर या पूर्ण टीमसाठीचं, मीही एक हिंदीतले अनेक टेक्निशियन्स या फिल्मसाठी एकत्र आलेत, याचं सगळ्याचं श्रेय खरं तर दादांना, उदयदादा लाडांना जातं, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला मोकळा हात, सरळ हाताने त्यांनी पैसे एकतर खूप खर्च केलेले आहेत. मी फिल्म बघितल्यानंतर लक्षात येईल की या फिल्ममध्ये एक अंडरवॉटर ॲक्शन सिक्वेन्स आहे, एक 8-8.5 मिनिटाचं मुजराचं जे गाणं आहे, त्या गाण्यासाठी वापरलेली लोकेशन्स, त्यांचे कॉस्ट्युम्स, हे सगळं जे ग्रँजर या चित्रपटाला, या कथेला लोकांसमोर आणण्यासाठी हवं होतं, जे गरजेचं होतं, ते करायला त्यांनी कुठलाही पुढचा मागचा विचार केला नाही, आणि त्यांनी तो सरळ हाताने आम्हाला करू दिल्यात या सगळ्या गोष्टी. सो तसंच आता पार्ट टूच्या बाबतीत त्यांच्या डोक्यात बऱ्याच काय काय कल्पना आहेत, आणि त्याच्यावरती आमच्या चर्चा आणि मीटिंग चालू आहेत. गुन्हेगारी जगतात आलेला अमर भार्गव सुर्वे या खुनाच्या मागे. पण एवढा चांगला माणूस झाला आहे कसा आला? नियतीचा खेळ सगळा. अमर संपेल मगच दुश्मनी संपेल. सिनेमासाठी तुम्हा दोघांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश्वर सह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.